नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी ई टी एक्झामिनेशन शिक्षक पात्रता परीक्षा विज्ञान सहावी ते आठवी बेस्ट ऑफ ट्वेंटी फाईव्ह पार्ट फर्स्टमध्ये काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत मी प्राध्यापक एमआर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया टी ई टी एक्झामिनेशन शिक्षक पात्रता परीक्षा विज्ञान सहावी ते आठवी बेस्ट ऑफ ट्वेंटी फाईव्ह पार्ट फस्ट ह्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न विचारलेत आणि हे सर्व विज्ञानावरचे आहेत सहावी ते आठवी पहिला प्रश्न असा आहे जागतिक मृदा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे पाच डिसेंबर रोजी पाच डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो दुसरा प्रश्न आहे चिनी मातीचे दुसरे नाव काय उत्तर आहे केओलिन उत्तर आहे केओलिन चिनी मातीचे दुसरे नाव आहे केओलिन तिसरा प्रश्न द्विदल वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारचे मूळ असते उत्तर आहे सोटमूळ चौथा प्रश्न खोडाच्या अग्रभागाला काय म्हणतात उत्तर आहे मुकुल त्याच्यानंतर पाचवा प्रश्न उत्क्रांतिवादाचा सिद्धांत कोणी मांडला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत चार्लस डार्विन यांनी मांडला उत्तर चार्लस डार्विन सहावा प्रश्न मानवातील अन्ननलिकेची लांबी किती मीटर असते तर अन्ननलिकेची लांबी नऊ मीटर असते सातवा प्रश्न मानवाच्या लाळीमध्ये असणारा विकार कोणता तर उत्तर आहे टायलिन त्याच्यानंतर आठवा प्रश्न मशागतीला जड मृदा कोणत्या मृदेला म्हणतात तर उत्तर आहे चिकण मृदा चिकण मृदेला जड मृदा मशागतीला जड मृदा असं म्हणतात त्याच्यानंतर नववा प्रश्न पेप्सिन व म्युकियस हे स्राव मानवाच्या कोणत्या ग्रंथीत स्रवतात उत्तर आहे जठरामध्ये दहावा प्रश्न मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केले उत्तर आहे बर्जेलियस अकरावा प्रश्न अपमार्जक म्हणजे काय तर उत्तर आहे स्वच्छ करणे अपमार्जक याचा अर्थ काय होतो तर उत्तर आहे स्वच्छ करणे बारावा प्रश्न रिठा व सिकेकाई या नैसर्गिक अपमार्जकांमध्ये कोणता रासायनिक पदार्थ असतो उत्तर आहे सॅपोनिन तेरावा प्रश्न रिठ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात उत्तर आहे सोपनट त्याच्यानंतर चौदावा प्रश्न इंडियन स्कूल ऑफ माइंड ही संस्था भारतात कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे धनबाद येथे पंधरावा प्रश्न कोणत्या प्रकारचा कोळसा हा उत्तम प्रकारचा उत्तम प्रतीचा असतो पुन्हा एकदा प्रश्न वाचतो कोणत्या प्रकारचा कोळसा हा उत्तम प्रतीचा असतो उत्तर आहे अँथ्रासाईट त्याच्यानंतर सोळावा प्रश्न नैसर्गिक वायूमध्ये कोणता महत्त्वाचा घटक असतो उत्तर आहे मिथेन त्याच्यानंतर सतरावा प्रश्न सतरावा प्रश्न असा आहे जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे उत्तर आहे तीस टक्के अठरावा प्रश्न मलेरियावरील औषध कोणत्या झाडापासून तयार करतात उत्तर आहे सिंकोना तर सिंकोना ह्या झाडापासून मलेरियावरचे हिवतापावरचे औषध तयार करतात एकोणीसावा प्रश्न एकोणीसावा प्रश्न असा आहे सागर सम्राट ही भारतातील तेलवीर कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे मुंबई येथे विसावा प्रश्न चंद्रग्रहण फक्त कोणत्या तिथीला दिसते उत्तर आहे पौर्णिमा या तिथेला एकविसावा प्रश्न कानांना जाणवणाऱ्या ध्वनीच्या तीव्रतेस काय म्हणतात उत्तर आहे ध्वनी पातळी बावीसावा प्रश्न बावीसावा प्रश्न असा आहे ध्वनी पातळी मोजण्याचे एकक कोणते उत्तर आहे डेसिबेल डेसिबेल हे ध्वनी पातळी मोजण्याचे एकक आहे तेविसावा प्रश्न चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा किती दिवसात पूर्ण करतो उत्तर आहे सत्तावीस पॉईंट तीन दिवसात चोवीसावा प्रश्न वेलीच्या खोडावर असणारे तणाव म्हणजे वेलीचे डायडॅश होय उत्तर आहे अनुकूलन पंचवीसावा प्रश्न कॅनिस फॅमिलेरिस हे कोणत्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे उत्तर आहे कुत्र्याचे कुत्र्याचे वैज्ञानिक नाव आहे कॅनिस फॅमिलेरिस तर अशा प्रकारे आज आपण बेस्ट ऑफ आप ट्वेंटी फाईव्ह सायन्सवरचे प्रश्न पाहिले धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष